एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सातपूरला मद्यपी तरुणाची लहान मुलांना 100 रुपयाची लालूच, नागरिकांनी दिला चोप। सविस्तर वृत्त असे की स्वारबाबा नगर परिसरातील हनुमान चौक आणि परिसरात काल दुपारी 2 वाजेच्या सुमारास एक मद्यपी तरुण हा लहान मुलांना 100 रुपयाच्या नोटेचं लालूच दाखवित जवळ बोलावत असल्याचा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यास स्थानिक नागरिकांनी चोप देत सातपूर पोलिसांच्या ताब्यात दिले। यावेळी या सर्व घटनेबद्दल स्थानिक रहिवासी ऋतू ठोक यांनी अधिक माहिती एसपी न्यूजशी बोलताना दिली। एक अनोळखी व्यक्ती होता, तो 10-12 चक्रा मारल्या वगैरे असून आणि लहान पोरांना तो एका पोरीच्या नावाने पत्ता विचारत होता। त्या मुलीला त्यांनी पैसे दिले, पैसे देऊन म्हणे की चल माझ्यासोबत मला तिचं घर दाखव। मग त्या व्यक्तीला आम्हाला त्या व्यक्तीवर डाऊट आला, त्या व्यक्तीला आम्ही पोलिसांना कबर करून त्याला पोलिसांच्या हवाले देऊन टाकलं। कधीची घटना आहे साधारण ही? आज तर तसेच यावेळी घाबरलेल्या अवस्थेत मुलांनीही एसपीएन न्यूजशी बातचीत केली, परंतु आम्ही त्यांचे चेहरे आपल्याला दाखवू शकत नाही। काय झालं होतं? मला ना ते बोलले आधी मेघा गायकवाड पुढे आहे, नंतर बोलले की शीतल गायकवाड पुढे आहे। मी माझ्या पोरी बोलले तिकडे राहते, त्यांनी माझी माझी मागे नोट फेकली। काय केलं? नोट फेकली। नोट किती रुपयाची नोट होती? 100। 100 रुपयाची गाडीवर बस असं बोलले? गाडीत बसली। तू बसली नाही का? मग नाही ना। काय झालं होतं बाळा? मला बोलले का मेघा गायकवाड पुढे राहते, मी बोललो माधेवाडीत राहते, तर ते बोलले बस मला बोललो मी नाही आणलं, तर ते म्हणे तुला बसावं लागलं, लगेच तुला आणून सोडतो। गेल्या काही दिवसांपासून मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेतून नागरिक आणि पालक जागृत झाल्यानेच हा प्रकार उघडकीस आल्याचे समोर येते आहे। मात्र शहानिशा केल्यानंतर या मद्यपी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे समजते। एसपीएन न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी धीरज जिरे, तंत्र प्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक, धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।